माननीय गणेश नाईक साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्यात सांगितलं की 14 गावांचा जो विषय प्रलंबित होता, जी गावं जी महापालिकेत घेतलेली आहेत नवी मुंबईमध्ये, त्यांच्या बाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहेत आणि त्याची पूर्तता झाल्याशिवाय इथे ही गावं घेऊ नये किंवा तिथे विकास कामं सुरू करू नयेत. खरं तसं पाहायला गेलं तर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात नाईक साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी वेळोवेळी आमचा 14 गावांच्या सर्व गावकऱ्यांचं ऐकून त्यांनी समर्थनच केलेलं आहे. 24 मार्च 2022 जेव्हा हा प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला, त्या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना किंवा त्याच्यावर बोलताना माननीय नाईक साहेब तेव्हाही बोलले होते की 591 कोटी या गावांसाठी जो त्यांनी हे दिला होता पत्र आयुक्तांनी उत्तराचं, त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं की 591 कोटी या गावाच्या विकासासाठी आणि 6100 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावं. हा तीच मागणी ते पुढे रेटतायत. परंतु त्याच्यामुळे काही गैरसमज आमच्या गावालेमध्ये उपस्थित झालेले आहेत की ही गावं काढण्याला नाईक साहेबांचा विरोध आहे का. तर माझं असं ठाम मत आहे, आमचं सर्वच असं ठाम मत आहे की नाईक साहेबांचा त्याला काही विरोध नाही आहे. त्यांची जी मागणी केलेली आहे ती रास्त आहे, परंतु हा पैसा काही एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही आहे तिथे. तो टप्प्याटप्प्यानेच येणार आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने विकास कामं सुरूही होतील. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 70 कोटी नगर विकास खात्यातनं 70 कोटी MMRDAतनं तेव्हाच जाहीर केले होते. आता उद्याच मी त्यांना भेटणार आहे या संदर्भात आणि ही कामं चालू करायला एक निधी तुम्ही रिलीज करा. आमचा जो आडेवली भुतिवली रस्ता आहे त्या रस्त्याचा DPR सादर करण्याचे आदेश द्यावेत असेही त्यांना सांगणार आहे. तसंच मागे आम्ही सर्व माननीय पालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सूचना केलेली आम्ही लोकांनी की एक स्पाईन रोड पाहिजे या 14 गावांच्या मधनं तळोजा रोडला मिळणारा, त्या रस्त्यातही प्रस्ताव त्यांना टाकायला सांगू. अर्थात ही कामं होत राहतील, परंतु त्याला खूप प्रोसिजर पुढे काळ जाणार आहेत आणि तेवढा काळ ही गावं ताटकळत ठेवणं विकासापासून हे योग्य राहणार नाही. आम्ही माननीय नाईक साहेबांची समजूत काढणार आहोत किंवा त्यांना आम्ही समजून घेतलं आहे तसे तेही आम्हाला समजून घेतील की भावना दोघांची सारखीच आहे. त्यांचे यासाठी जास्त रास्त वाटतं की गेली 20 वर्ष नवी मुंबई पालिकेत टॅक्स नाही वाढलाय, त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचा नाही. ते काही चुकत नाही आहेत, परंतु इथली कामं सुरू झाल्यावर तो बोजा अर्थातच नाही पडणार आहे. शासनाकडनं पैसा आल्यावर तो बोजा पडणार नाही ही त्यांना खात्री आहे. जी लोकसंख्या ते प्रेडिक्ट करतायत तेवढी लोकसंख्या इथे नाही आहे. 20-20 लाख लोकसंख्या इथे शक्यच नाही आहे. जो पाण्याचं प्रेशर येणार किंवा पाणी लागणार आहे तर लोकसंख्या तेवढी नाही आहे या गाववाल्यानेही आम्हाला माहिती असेल ना. त्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांना आम्ही स्पष्ट काय असेल ते निदर्शनास आणून देऊ. आणि राहिला एक अतिक्रमणांचा विषय, तर नवी मुंबई आज देशात जवळजवळ 1-2 नंबरची महानगरपालिका आहे. तिथले अतिक्रमणांचा विषय काय संपलेला नाही आहे, त्यामुळे हा टप्प्याटप्प्याने संपणार आहे आणि त्या अनुषंगाने माननीय नाईक साहेब एक मवाळ भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचे ते नेते आहेत, आमच्या समाजाचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याकडे एका अपेक्षेने बघतोय. त्याचसोबत त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं या भागासाठी जास्तीत जास्त निधी कसेल यासाठी प्रयत्न करू. नाही साहेबांची आपली या संदर्भात काही चर्चा झाली नाही? झाली नाही, परंतु मी येत्या 1-2 दिवसातच भेटेन. कसे गणपती वगैरे आलेले आता त्यांची वेळ पण कशी मिळते त्या अनुषंगाने घेऊन नक्कीच भेटेन त्यांना.